हाय फ्रेंड्स, सेजल स्पेशल रेसिपी या चैनल मध्ये तुम्हाला सर्वांचं खूप 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 मनापासून स्वागत आहे। तर आज आपण स्ट्रॉबेरी केक कसा करायचा याचा व्हिडिओ पाहणार आहोत। चला तर मग व्हिडिओला सुरू करूयात। या ठिकाणी मी 1 किलोचा केक टिन घेतला आणि त्याला तेल आणि गव्हाचं पीठ लावून घेतलेलं आहे। आज आपण 1 किलोचा केक करणार आहोत आणि स्ट्रॉबेरी फ्लेवरचा। तर या ठिकाणी मी व्हॅनिलाचं प्रीमिक्स घेतलेलं आहे आणि त्यामध्ये तेल टाकून घेणार आहे। तर मी तेल टाकून घेतलं, आता आपण पाणी टाकून याचं एक बॅटर बनवून घेऊयात। तर मी आता याला मिक्स करून घेतलेलं आहे, तुम्ही याची कन्सिस्टन्सी पाहू शकता। आता यामध्ये आपण स्ट्रॉबेरीचा एसेन्स टाकून घेऊयात। तर यामध्ये मी पिंक कलर टाकून घेणार आहे, 2 ते 3 थेंब मिक्स करून घेऊयात आता। तर मी आता आपला कलर आणि इसेन्स मिक्स करून घेतलाय। तर आता आपण जो टीन मध्ये तेल आणि गव्हाचं पीठ लावून घेतलं होतं त्यामध्ये आपलं बॅटर ओतून घेऊया। तर मी या ठिकाणी मी आता बॅटर ओतून घेतलंय, आता आपण इकडे टॅप करून घेऊया जेणेकरून आपला केक एक सारखा फुगेल। तर मी आपलं बघून साधारण 10 मिनिटांसाठी प्रीहीट व्हायला ठेवलं होतं आणि त्यामध्ये एक स्टीलचं स्टँड। तर आता आपण आपला केक बेक करून घेऊयात। तर आपला केक बेक झालेला आहे, आता आपण चेक करून घेऊयात। तर मी टूथपिकच्या सहाय्याने चेक करून घेणार आहे। आपलं बॅटर आपल्या टूथपिकला चिटकलं तर आपला केक बेक नाही झाला, पण आपलं बॅटर टूथपिकला नाही चिटकलं तर आपला केक बेक झाला। आता आपण आपल्या केकला थंड करून घेऊयात। तर आपला केक थंड झालेला आहे, आता आपण याला टीनच्या बाहेर काढून घेऊयात। तर आपण सगळ्यात पहिल्यांदा याचे एजेस लूज करून घेऊयात। तर मी एजेस लूज करून घेतल्यात, आता आपण याला टिंगच्या बाहेर काढून घेऊया। तर पाहू शकता किती सॉफ्ट, किती स्पॉन्जी झाला आहे आपला केक। तर आता आपण याच्या लेअर करून घेऊया। पहिल्यांदा आपण केकला खाच मारून घेऊया, त्यानंतर सेकंड लेअर करून घेऊया। तर मी खाच मारून घेतल्यात, आता आपण दोरा अडकवून घेऊया। आता आपण दुसऱ्या खाचेमध्ये दोरा अडकावून घेऊन लेअर करून घेऊया। तर आज आपण 1 किलोचा केकच्या 3 लेअर करणार आहोत। तर मी 3 लेअर करून घेतल्या, तर आता आपण बेसला व्हिपिंग क्रीम लावून घेऊयात जेणेकरून आपला केक जागचा हलणार नाही। तर आता आपण 5 लेअर शिवून घेतले, आता आपण शुगर सिरपने चोक करून घेऊया। तर मी शुगर सिरपने सोक करून घेतला, आता आपण क्रीम लावून घेऊया। तर मी पायपिंग बॅग मध्ये क्रीम भरली आहे। तर पायपिंग बॅग मध्ये क्रीम का भरली, तर आपल्या केकचं व्यवस्थित फिनिशिंग होईल त्यासाठी। तर आम्ही व्हिपिंग क्रीम लावून घेतली, आता आपण स्प्रेड करून घेऊयात। मी क्रीम लावून घेतली, आता आपण क्रश लावून घेऊयात स्ट्रॉबेरीचं आणि स्ट्रॉबेरीचं क्रश आपण लेअरवर स्प्रेड करून घेऊया। तर मी क्रश स्प्रेड करून घेतला, तर आपण सेकंड लेअर ठेवून घेऊयात आणि सेम प्रोसेस शुगर सिरपने सोक करून घेऊया। मी शुगर सिरपने सोक करून घेऊया आणि मी पिंक क्रीम लावून घेऊया। तर मी आता स्प्रेड करून घेणार आहे। तर आता आपण क्रश टाकून घेऊया। आणि स्प्रेड करून घेऊया सेम प्रोसेस। तर मी क्रश स्प्रेड करून घेतलं, तर आपण मी थर्ड लेअर लावून घेणार आहे, ठेवून घेणार आहे। तर मी आता सेम प्रोसेस शुगर सिरपने सोक करून घेणार आहे। तर मी आता पूर्ण केकला व्हिपिंग क्रीमने कव्हर करून घेणार आहे। तर आता आपण साईडचं फिनिशिंग करून घेऊया।
तर मी या ठिकाणी केकचं फिनिशिंग करून घेतलं. आता मी जेल केक करणार आहे. तर मी जेल घेतलेला आहे आणि दोन चमचे पाणी आणि दोन चमचे जेल घेतलेलं आहे आणि पिंक कलर टाकला आहे. आता आपण जेल टाकून घेऊयात केक. तर या ठिकाणी मी जेल न पूर्ण केक कवर करून घेतलाय. तर मी या ठिकाणी फुलं करून घेणार आहे. तर मी आता रो फुलं करून घेतलेत. मी आता चेरीज लावतीये. तर मी आता इथं शुगर बॉल लावून घेतले. मिडल साईडला पण लावून घेणार आहे. तर या ठिकाणी आपला केक रेडी झालेला आहे. तुम्हाला कसा वाटला हे नक्की कमेंट करून सांगायला विसरू नका आणि चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईबही करा. पुन्हा भेटूयात एका नवीन रेसिपी सोबत. तोपर्यंत बाय बाय.